हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच आपल्या पतीला संपवलं आहे. आनंद कांबळे आणि पत्नी दीक्षा कांबळे हे नवदंपत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले होते. पसरणी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने पतीवर वार केले, ज्यात आनंद कांबळे हे जागीच मृत्यू झाले होते. दीक्षाने कट असा रचला होता, दीक्षाचे पुणेतील नितीन मळेकर या युवकासोबत प्रेमसंबंध होते. लग्नाला घरातली लोकांनी विरोध असल्यामुळे तिने घरातील लोकांच्या मर्जीच्या नातेसंबंधातील आनंद कांबळे यांच्यासोबत 26 मे रोजी विवाह केला. हे नवदाम्पत्य महाबळेश्वरला हनीमूनसाठी निघालं होतं. महाबळेश्वरला जाताना दीक्षाने पसरणी घाटात उलटी होत असल्याचं नाटक करून पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्याचवेळी मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात युवकाने आनंदवर सुमारे 10-15 हल्ले केले आणि जाताना दीक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेलं.